नमस्कार शेतकरी कृषी दशनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात दहा ते बारा रुपयाने उसळी घेतली सर्वसाधारण मुंबईच्या ए पी एम सी बाजारात दीडशे दोनशे गाड्या भरून येणारा कांदा या आठवड्यात अर्ध्यावर आला असून केवळ ऐंशी गाड्यांमधूनच पाच हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल कांदा घा कांदा घाऊक बाजारात आलेला आहे तर बघा दसरा दिवाळीपर्यंत ही दरवा दरवाढ आणखीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कांदा मुसळधार पावसाने सडून गेलेला आहे उरलेल्या कांद्यावर वर्षाचे गणित जमवणाऱ्या कांदा उत्पादकांमध्ये गणित निर्यातबंदीमुळे विस्कुटले आहेत आणि अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपे देखील तक धरू शकली नाही व कमी उत्पादन आणि जास्त या मागणीमुळे यामुळे कांदा यंदा ग्राहकांना रडवणार असे चित्र स्पष्ट आहे व दिल्लीत चाळीस रुपये कांदा वदरल्याने केंद्र सरकारने बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्यावर निर्यातबंदी घातल्याचे स्पष्ट आहे व मुंबई आणि आजूबाजूच्या महानगर प्रदेशाला कांदा पुरवठा करणाऱ्या तुर्बई येथील ए पी एम सी घाऊक बाजारपेठेत बुधवारी कांद्याची आवक साडेपाच हजार क्विंटलपर्यंत झाल्याची कांद्याचे दर अठ्ठा अठ्ठावीस ते अडतीस रुपये आहेत हाच कांदा किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये किलोने विकला जात आहे तर बघा मित्रांनो हाच कांदा किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये किलोने विकला जात आहे आणि आवक घटल्याने ही दरवाढ झाली असून येते काळात कांदा घाऊक बाजारात साठ रुपये किलोनी विकला जाण्याची शक्यता असल्याचे मत कांदा घाऊक बाजारचे संचालक अशोक वाळू यांनी स्पष्ट केले आहे तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनल शेतकरी कृषी दर्शनला जॉईन करण्यासाठी सबस्क्राईब करा व ताजा आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवा जय हिंद जय महाराष्ट्र